मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. कल्याण येथील गोविंदवाडी परिसरातील झोपडपट्टीमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या लोकांना अजूनपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाचे पाणी भरल्यामुळे पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. धरण भरल्यामुळे पाण्याचा विसर्गही करण्यात आलाय. अशातच बारवी डॅम हा 100% भरल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. कल्याण आणि जवळी परिसरामध्ये याचा प्रचंड प्रमाणात फटका येथील नागरिकांना बसलाय. पाऊस आणि त्या डॅमचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे पूरस्थिती ही निर्माण झाली आहे. कल्याण येथील गोविंदवाडी परिसरात झोपडपट्टीमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या लोकांना अजूनपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसून ही बाब लक्षात घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीने वडापाव आणि चहाचे वाटप करण्यात आले. या नागरिकांना भरपाई मिळावी याची मागणी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नरसिंह गायसमुद्रे व राष्ट्रीय उपाध्यक्ष जयपाल कांबळे प्रशासनाकडे करणार आहेत. यावेळी रावसाहेब बामणे, भारत चव्हाण, विशाल सुतळ, संजित गुप्ता यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आज बघत आपण 26 तारखेपासून लगातार पाऊस, रात्र आणि दिवस पावसाचा झोड चालू आहे. आणि त्याच्यामध्ये आमचे गोरगरीब जे रीतीबंदर दुर्गाडी किल्ला ह्या ठिकाणी राहिलेले आहेत, ते राहतात आणि बरेच वर्षापासून राहतात आहेत. त्यांना आम्ही पुनर्वसनासाठी वारंवार महापालिकेकडे तक्रार केली की बाबा खाडीच्या किनारी जी लोक राहत आहेत त्यांचं तात्काळ पुनर्वसन करून त्यांना त्यांचे घरं देण्यात यावे. परंतु आत्तापर्यंत जवळजवळ 20 वर्षापासून हा लढा चालू असून देखील हा महापालिकेला जाग येत नाही आणि महापालिका आणि जिल्हा अधिकारी तहसीलदार यांना जाग येत नाही. त्याच्यामुळे आम्ही वारंवार त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्यांना आतापर्यंत अन्नधान्य राहण्याची खाण्याची व कुठलीही अन्न वस्त्रा कुठलीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे आज बघत आहात आपण की रोडवर लोक राहतात, गाड्यांनी लोक बसतात, उठतात बसतात, त्यांची खाण्याची महापालिकेने सोय केली नाही, तहसीलदारांनी सोय केलेली नाही. मदत आणि भरपूर नुकसान झाले आमच्या वाली आणि 26 तारखेपासून आम्ही घराच्या बाहेर आहे. आमची भरपूर नुकसान झाले. आम्हाला कोणी जेवण नाही, पाणी नाही, कोणीच काही दिले नाही. पहिल्यांदा आता जे आलेले आहेत तुम्हाला एक मदत करण्यासाठी हे पहिलेच आहेत. म्हणजे प्रशासनाकडून अजून कसली मदत झालेली नाही. बघायला तरी कोणी आलं होतं का? कोणीच पाणी गेलं. आमचं पूर्ण ज्वारी आणलेलं आहे, गहू आणलेले, तांदूळ आणलेले, सगळं पाणी गेलं. कपडे पण गेले, भांडी पण गेले, काहीच नाही. आमच्या झोपडे पण उघडून गेले. आम्ही लोक आता 5-7 दिवस झाले. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशन समोर रस्त्यावर वोटर आय डी कार्डचा खच पडल्याचा प्रकार समोर आलाय. कल्याणच्या गोलकनगर येथील प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर वोटर आय डी कार्ड पडले असताना एका जागरूक नागरिकाने ही सर्व कार्ड महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिले. अशातच एवढ्या मोठ्या प्रमाणात वोटर आय डी कार्ड या ठिकाणी कसे आले याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. प्रतिनिधी हरी अल्लटसह आधार न्यूज कल्याण. भाजप सरकारने घेतलेल्या 370 कलम रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत देशभरात मोठ्या आनंदाने आणि फटाक्याच्या आतषबाजीने करण्यात आले. हाच आनंद डोणगाव येथे स्थानिक शिवसेना नेते आणि भाजप नेत्यांनी सुद्धा साजरा करत वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणा देत भाजप सरकारचे आभार मानले. बऱ्याच अवधीपासून प्रलंबित असलेला जम्मू काश्मीरचा कलम 370 हा निखारी काढला. ही कलम असताना भारताच्या रहिवासी नागरिकांना जम्मू काश्मीर मध्ये नागरिकत्व मिळत नव्हते. आता या सर्व बाबी जम्मू काश्मीर मध्ये संपुष्टात येणार असून यापुढे भारतीय संसदेत घेतला जाणारा निर्णय हा सर्वोच्च असणार आहे. हाच आनंद डोणगाव येथे साजरा करताना शिवसेना ज्येष्ठ नेते केशवरावजी आखाडे यांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झालं असल्याने भाजप सरकारचे विशेष आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ पळसकर, पंचायत समिती सदस्य निंबाजी पांडव, भाजप नेते सदानंदजी पातुरकर, प्रशांत चोपडे, हेमराज शर्मा, गणेश गोगल यांसह अनेक शिवसेना भाजप नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जैनुल अब्दुद्दीन सह आधार न्यूज बुलढाणा. रामदास आठवले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या माझी महिना गावाकडे राहिली या कवनाचा अपमान केल्यामुळे मातंग समाजामध्ये नाराजी व्यक्त केली जाते. रामदास आठवले यांनी जाहीर माफी मागावी याकरिता महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले असून
मानवहित लोकशाही पार्टीच्या माध्यमातून उल्हासनगर कॅप नंबर 5 मध्ये तहसीलदार कार्यालय येथे मोर्चा काढून हे आंदोलन करण्यात आले. अण्णाभाऊ जयंती निमित्त त्यांनी वक्तव्य केलं. शायरी होती माझी मैना गावकर होती माझ्या जीवाची होती काही नाही अशी अण्णाभाऊंची शायरी आहे. त्या शायरीमध्ये यांनी काय म्हटलंय की माझी मैना गावाकडे राहिली आणि मुंबईला मी दुसरी पाहिली ह्या शब्दामुळे हे असं घनेड वक्तव्य केलं. याच्यामुळं समाज बांधवांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत आणि त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज निषेध मोर्चा आणलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पण ठिकठिकाणी निषेध करण्यात गेलेला आहे. रामदास आठवलेने जाहीर माफी मागितली पाहिजे. रामदास आठवले यांनी जाहीर माफी मागावी असे निवेदन पत्र मानवहित लोकशाही पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांकडे सुपूर्त केलंय. प्रतिनिधी हरी अल्लाटसह आधार न्यूज मुंबई डेस्क. देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालय व शिवाजी शाळेसमोर अवैध दारूचा धंदा केला जात असल्याचं समोर आले. ज्या विद्याघरात मुलांना ज्ञान दिलं जातं त्याच्यासमोरच हा अवैध धंदा सर्रासपणे सुरू आहे. तर या संदर्भात कोणीही शासकीय अधिकारी व शाळेच्या शिक्षकांना तक्रार देखील केली नाहीये. अखेर हा अवैध धंदा ज्ञान मंदिर आणि रुग्णालय समोर किती दिवस चालणार असा प्रश्न उभा राहतोय. तसंच पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं देखील पाहावयास मिळते. पोलीस चौकीच्या समोरच हा अवैधरित्या दारूचा धंदा सुरू असून दारूची अवैध वाहतूक व देऊळगाव मही ते चिखली मेन रोडवर खुलेम विकली जाते. तरीही पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही. हा अवैध दारूचा धंदा करणाऱ्यांच्या मनातून कायद्याचे धाक कुठे गेला असा प्रश्न नागरिक विचारत आहे. प्रतिनिधी जुन्नेत कुरेशी सह आधार न्यूज बुलढाणा. इंदापूर तालुक्यातील रेडा गावामध्ये महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांची गावभेट दौरा नियोजित कार्यक्रम होता. यावेळेस रेडा गावातील काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी व रेडा ग्रामस्थांच्या वतीने माजी सहकार मंत्री व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढून जोरदार स्वागत केले. या मिरवणुकीत शेकडो ग्रामस्थ व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मला कोणाला तिकीट मागायची गरज नाही. तिकीट घेऊन अनेक राजकीय लोक माझ्या पाठीमागे लागले आहेत. बारामती लोकसभा खासदारकीच्या निवडणुकीत आम्ही खासदार सुप्रिया सुळे यांना भरघोस मतांनी विजय केले. आता त्यांची आघाडी धर्म पाळायची वेळ आली आहे. आम्ही आघाडीचा धर्म पाळून इंदापूर तालुक्यातून 71,000 मतांचा लीड दिला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी धर्म पाळून मतदान करण्याची वेळ आली आहे. जर त्यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही तर आम्ही आणि आपण पुढचा विचार करू. आज आम्ही राजकारण करत नाही आणि मला कोणाला तिकीट मागायची गरज नाही. कुठल्या पक्षाला सगळे पक्ष माझ्या मागे लागले आहेत तिकीट घ्या म्हणून असा महादेवराव जानकर यांना नाव न घेता टोला लगावलाय. प्रतिनिधी गणेश कांबळे सह आधार न्यूज इंदापूर. हिंदू धर्म संस्कृतीतील विवाह हा 16 संस्कारापैकी एक मानला जातो. परंतु यात लाखो रुपये खर्च करून आर्थिक स्थिती खराब करून घेण्यापेक्षा खर्चाला फाटा देत साखरपुड्यात विवाह उरकण्याचा आदर्श पाटोडा तालुक्यातील वाहिली गावात पार पडलाय. विशेष म्हणजे वधूवरांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी वृक्षारोपण केले आणि दुष्काळाचे चटके सहन करताना वृक्ष संवर्धन किती महत्वाचे असते याचा आदर्श जमलेल्या वहिलीकरांना करून दिलाय. पाटोदा तालुक्यातील वहाली हे श्री क्षेत्र गणनीनाथ गडाच्या पायथ्याशी असणारे छोटेसे गाव. येथील व सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांची भाची शीतल आणि सोनम यांचा विवाह पुणे येथील अडगाळे आणि पुतणे नागेश पाटोळे यांच्या बरोबर निश्चित झाला. रविवारी साखरपुडा होता परंतु मान्यवरांच्या चर्चेतून लग्न सोहळ्याचा विषय निघाला आणि विवाह सोहळ्याची तयारी करत सुमारे 100 वृक्ष आणून वधूवरांच्या हस्ते प्रमुख ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आणि त्यानंतर भोल्यावर चढले. या आगळ्या वेगळ्या सामाजिक आदर्श निर्माण करणाऱ्या विवाह सोहळ्याची चर्चा झाली. या विवाह सोहळ्याला वहली गावातील प्रतिष्ठित नागरिक शेषव सरोदे पाटील ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंच रमेश सरोदे माजी उपसरपंच किसन थोरात भीमराव सरोदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते शरद पवार यांसह परिसरातील मान्यवर सर्व युवा मित्र परिवार व असंख्य महिला उपस्थित होत्या. प्रतिनिधी अशोक बोरसह आधार न्यूज मुंबई डेस्क. खानदेशाची कुलदैवत असलेल्या कानबाईचे विसर्जन थाटात पार पडले. दरवर्षी श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर पहिल्या रविवारी कानबाईचे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावर्षी सोमवारी कानबाईच्या गाण्यांनी वाजत गाजत कानबाईचे मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आले. एकंदरच यावेळी खानदेशी परंपरेचे दर्शन घडले. प्रतिनिधी समाधान मैराळीसह आधार न्यूज मुंबई डेस्क. गोदावरी नदी परिसरात पूर्व
परिस्थिती असल्याने नारी कोपरगाव व आजूबाजूच्या सर्व गावे ही पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना आशुतोष काळे यांनी भेट दिली आहे व सोमय्या ग्रुपचे डायरेक्टर मोहन साहेब यांनी सर्व पूरग्रस्त नागरिकांना सकाळ आणि संध्याकाळ जेवणाची सोय केली होती. तसेच गावातले ग्रामस्थ सरपंच यांनी सर्व पूरग्रस्तांना मदत केली आहे व आमदार स्नेहलता कोलेताई यांच्याकडून पूरग्रस्तांना जेवणाची सोय करण्यात आली आहे. यावेळी कोलपेवाडी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन आशुतोष काळे व माजी सभापती मच्छिंद्रराव पाटील टेके, माजी पंचायत समितीचे सभापती मधुकरराव निवृत्ती पाटील टेके हे उपस्थित होते. दरम्यान गोदावरी नदीमध्ये 1,00,000 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले अशी माहिती तहसीलदार व आपत्कालीन व्यवस्थापनाकडून देण्यात आली. दुपारी 2-3 वाजता पासून सगळ्यांकडून हे आला, मेसेज आला, इतना पाणी आ रहा है, तो इसका वजह सब लोग शिफ्ट करता है. तो हम लोग का यहाँ से अपना मंगल कार्यालय उधर भी अपना अरेंजमेंट करके रखा था. तो बाद में वो बोला उधर का रामेश्वर मंदिर में और देवी मंदिर, रामेश्वर स्कूल और देवी मंदिर में उधर शिफ्ट किया ऐसा मालूम पड़ा. तो आपके लिए खाना का बोल दिया, खाना अरेंज करके दे दिया, यहाँ से खाना बना के उधर दे दिया. और आज दोपहर में भी खाना भेज दिया. और क्वेश्चन के हिसाब से पानी तो और बढ़ता है, उधर से कम हो गया सब होता है, नांदेड़ मधुवेश्वर से कम होता है बोलता है, मगर इधर तो दिख रहा है पानी बढ़ता जा रहा है. तो ये तो एक साइड में अपना पहला दो एक महीना पहला डेढ़ महीना पहला बहुत पानी का प्रॉब्लम था, अभी इतना पानी आ रहा है. दोनों साइड में सब पब्लिक का तकलीफ ही है, पानी नहीं है, पीने का पानी नहीं रहता है, अभी इतना पानी आ रहा है तो वो भी पब्लिक का तकलीफ भी हो रहा है. तो उसके हिसाब से कुछ ना कुछ अरेंजमेंट लॉन्ग टर्म इसमें से एक बीच में डैम गेम कर दे तो काम हो सकता है, इतना पानी का भी होल्ड हो जाएगा और सेम टाइम उसका जब भी ये रहेगा तकलीफ रहेगा पानी का तभी भी ये कर सकता है. तो लॉन्ग टर्म प्लानिंग में करना सबसे अच्छा है. और समीर सोमय का तरफ से ऑलवेज सपोर्ट रहता ही है, कंपनी का तरफ से समीर सोमय का तरफ से ऑलवेज सपोर्ट रहता ही है, वो सपोर्ट अभी भी एक्सटेंड करेगा और कभी भी एक्सटेंड करेगा. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहावे असा इशारा देण्यात आलाय. प्रतिनिधी मनोज वाघमारे सह आधार न्यूज मुंबई. गावामधील बरेचसे लोक पुरामुळे त्या ठिकाणी बाधित झालेले, सध्या ते शासकीय घरकुल त्यांना मिळालेले, पण ते वारंवार त्या पुरामुळे तिथं पाणी येतं, त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी दुसरीकडे पर्याय व्यवस्था कायमस्वरूपी मिळावी या पद्धतीने ग्रामपंचायतीमार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. एका शेती महामंडळाची जमीन त्यांना गावकऱ्यांकडे वर्गणी करावी, जेणेकरून या लोकांना सर्वांना तिथे त्या ठिकाणी जमीन मिळू शकेल. कारण की आता जे काही घरकुलं मंजूर होणारेले जमीन नसल्यामुळं जमिनीअभावी ते घरकुलांची मदत त्यांची परत जाते, म्हणून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला असल्यामुळे त्याचा पाठपुरावा त्या ठिकाणी सरपंच असतील, ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामसेवक यांच्या मार्फत त्या ठिकाणी चालू आहे. निश्चितपणाने माझी कुठं मदत लागली तर त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी देखील त्या ठिकाणी प्रयत्न करेल. वारेगामध्ये रात्री पुराचं पाणी वाढलं आणि जवळजवळ 400-500 लोकांना घरामध्ये पाणी शिरलं, ते सुरक्षित स्थळी आमच्या शाळेमध्ये थांबलेले आहेत. तसा गावातून आमच्या गोत कोळपेवाडीकडून त्यांना अन्नाचे पाकिटं वगैरे देण्यात येतील. प्रत्येक वेळेस तेच करतो आपण, काय केलं नाही. आता किती दिवस अकोला भोईगुद्दा मार्गावरील रस्त्याची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरील रस्त्याचे कामांची वेळोवेळी मागणी करूनही अद्यापही या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना, शाळकरी विद्यार्थ्यांना, शेतमजुरांना आपल्या दैनंदिन कामाकरिता प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. विद्यार्थी बैलगाडीने प्रवास करून शाळेचे धडे गिरवीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. गावातील नागरिकांनी स्थानिक आमदारांना तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना या रस्त्या संबंधित अनेकदा माहिती दिली, तरी सुद्धा या समस्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके लागवड केली, शेतकऱ्यांना रात्री अपरात्री याच मार्गाने जाणे येणे करावे लागते. त्यामुळे शेतातील शेतकऱ्यांना बैलगाडी किंवा ट्रॅक्टर शेतात नेणे आवश्यक आहे. मात्र पावसाळ्यामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले असून ट्रॅक्टर जाणे तर सोडा साधं पायी चालणे कठीण झाले.
एकंदरच या गावातील नागरिक या रस्त्यामुळे मोठ्या अडचणीत सापडला असून सध्या रस्त्याचे तात्काळ काम करण्यात यावे अशी मागणी या ग्रामस्थांकडून करण्यात येते. आमदार साहेब 5-6 दिवस झालेले आहे, येऊन गेले आहे आणि रोड तपासून गेले आहे आणि त्यांच्या बरोबर मापी सुद्धा काढलेली आहे, 700 मीटर मापून नेलेलं आहे आणि लहान लहान मुलाची सुद्धा शाळा गावातली बंद करून टाकली आहे आणि त्या अकोल्याला जाण्यासाठी लोकांना ना चिखलानं बंड्या सुद्धा बसवून लोक नेत आणि नान करत आहे. हा जो रस्ता आहे हा भुईगुड्याचा रस्ता आहे, हा कुठं काही जंगलात जायचा रस्ता नाही ना काही नाही, अकोल्या ते भुईगुड्याचा रस्ता आहे, 700-800 मीटरचा रस्ता आहे. आमदार साहेबाला आम्ही 4 महिन्यापहिले निवेदन दिलं का हा रस्त्याची अशी दुरस्ता येऊ नये, आता काम जमणार नाही, तरी आम्ही लक्ष दिलं. तर आता 8 दिवसापहिले आमदार साहेब येऊन गेले का 2 दिवसात तुम्हाला काम करून देतो म्हटले, 2 दिवसाचे आज 10-12 दिवस झाले तरी त्यांचं काही लक्ष नाही. हो हो म्हणते, आश्वासन देते. सुधीर भाऊला फोन केला तर सुधीर भाऊ म्हणते का तुम्ही आमदारसोबत बोलून घ्या, मग कोणाकडे आम्ही दाद मागायची. हा रस्त्यानं साधा कुत्रा चालत नाही, तुम्ही पहा इकडे कसं आहे, कुत्रा नाही चालत तर माणसाला काय चालत, लहान लहान पोरं शाळेत कसे चालायचे, आम्ही शाळेत पाठवणं बंद करून टाकलं लहान लहान मुलाला. हो हो म्हणते आमदार साहेब बोलते, ग्रामपंचायतच्या सरपंचाकडे गेलं तर सरपंच म्हणते तो माझ्या याच्यात नाही आहे, हुडवाहुडीचे उत्तर देऊन राहिले. रोज आमची जीव शाळेत जायला रडते चिखलाय म्हणून, त्याही करता हे कोणीही लक्ष देत नाही, खूप झाले चिखलाय आमच्या गावले, इतकी वेळ झाले सांगू सांगू आम्ही जात जात आपण कोणी काही येत नाही आमच्या गावले, काही म्हणते काही हेच नाही म्हणते आमच्या गावले, रस्ताच नाही करून देण्याची शक्यता आहे कोणाची. प्रतिनिधी मनोज गोरेसह आधार न्यूज अकोला. औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका पुलाखालून गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. औरंगाबाद पुणे महामार्गावर या पुलावर सध्या बघ्याचीच गर्दी वाढल्याने सदर ठिकाण हे पिकनिक स्पॉट झाले. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर ओझर नंदूर माध्यमेश्वर तसेच भंडारा धरणातून ही गोदावरी नदीचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. गोदावरी नदीच्या पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीला पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेली 4 वर्ष दुष्काळ पाहिलेल्या जिल्ह्यातील लोकांना पहिल्यांदाच नदीचे पुराचे विहंगम दृश्य पाहण्याचा योग आलाय. त्यामुळे नागरिक सहपरिवारासह हे दृश्य पाहण्यासाठी येत आहेत. दरम्यान पुलावरच बघ्यांनी गाड्या थांबवणे सुरू ठेवल्याने मोठ्या वाहनांना अडचणीतून वाट काढावी लागत आहे, म्हणून येथे पोलीस बंदोबस्त असावा अशी मागणी करण्यात आली आहे. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाने नाशिक शहरवासियांमध्ये एकच जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. त्यात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांचा सहभाग दिसून आला. यावेळी आधार न्यूज चे नाशिकचे ब्युरो चीफ अमोल सांगळे यांनी नागरिकांशी साधलेला एक संवाद पाहूया. आज आपण नाशिक शहरामध्ये आहोत. केंद्र सरकारने जो निर्णय घेतला आहे 370 धारा कलम 4 तर आपण जाणून घेऊया. आमदार साहेब जे आहेत महाराष्ट्र प्रवक्ते सुहासजी परांजे सर यांचं मत जाणून घेऊया. केंद्र सरकारने जो 370 धारा कलमबद्दल जो निर्णय घेतला आहे अतिशय जल्लोषामध्ये महिला कार्यकर्त्यांनी फुगडी उत्सव साजरा करून हा आज जल्लोष साजरा करत आहेत. आपण जाणून घेऊया सुहासजी परांजे सर महाराष्ट्र प्रवक्ते. आज भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय ऐतिहासिक असा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 देशाला स्वातंत्र्य मिळालं, आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. 8 ऑगस्टला आपण क्रांती दिन साजरा करतो. तशाच पद्धतीनं आजचा दिवस हा माझ्या मताने हा सगळ्या भारताने क्रांती दिन आहे. या देशामध्ये ज्यावेळेला नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोका देशातील लोकांनी नागरिकांनी नरेंद्र मोदींना साथ दिली, त्याच वेळेला केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर 5 वर्षामध्ये देशाला एक नवीन विकासाची दिशा मिळाली. दर आठवड्याला एक नवीन योजना आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जनतेसाठी जाहीर केली आणि देशाची सुरक्षा हे सगळ्यात मोठं कर्तव्य जे आहे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडलं आणि आज घेतलेला 370 कलमाच्या बाबतीमधला निर्णय म्हणजे देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनामधला जो काही सर्वाधिक आनंदाचा क्षण आहे की आमच्या देशामधला जो काश्मीर आमचा तुकडा होता तो तुकडा त्याच्या पाकिस्तान काही लचके घेत होता आणि त्याच्या बाबतीमध्ये मात्र काँग्रेसच्या सरकारने जी घोड चूक केली होती त्यांची तुकडा कलम लागू करून त्या कलम रद्द केलेला आहे. एका देशामध्ये एक सर्वच ठिकाणी संविधान एक आहे आणि सर्वांसाठी ते सारखं आहे
हे आज मोदीजींनी आणि आदरणीय अमित जी शहा यांनी या निर्णयाच्या माध्यमातून दाखवून दिलं. नागपंचमी सणानिमित्त जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने दिनांक 5 व 6 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचा सन्मान इंदापूर तालुक्यातील पत्रकार बांधवांना मिळाला. यावेळी इंदापूर तालुक्यातील आयबीएन लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर घलांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटना प्रसंगी सोनई समूहाचे अध्यक्ष दशरथ माने, ज्येष्ठ नेते अशोक गोगरे, त्याचबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पालकवर्ग विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. दैनिक प्रभातचे इंदापूर प्रतिनिधी नीलकंठ मोहिते, दैनिक लोकमतचे सागर शिंदे व दैनिक पुण्यनगरीचे महेश स्वामी, तर लोकमतचे पत्रकार उमाकांत तोरणे, तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून राहुल डबळे, एबीपी माझा, जावेद मुलानी जी 24 तास, तर आयबीएन लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर नाना गलांडे, आधार न्यूजचे गणेश कांबळे असे अन्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी वर्गाच्या वतीने सुंदर अशा पद्धतीने सामाजिक धार्मिक गीतांचा ते आविष्कार कार्यक्रम साजरा करण्यात आला. व दैनिक पुण्यनगरीचे महेश स्वामी, तर लोकमतचे पत्रकार उमाकांत तोरणे, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून राहुल डबळे, एबीपी माझा, जावेद मुलानी जी 24 तास, तर आयबीएन लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर नाना गलांडे. नागपंचमी हा प्रामुख्याने महिला वर्गांचा सर्वात महत्वाचा सण असतो, तरी देखील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सराटी विद्यालयाच्या पटांगणामध्ये विद्यार्थी व महिला पालक वर्गांनी मोठी गर्दी केली होती. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज इंदापूर. नांदेडमध्ये भोकर वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आले. इसवीसन सन 2017 व 2019 रोजगार हमी योजनेअंतर्गत येणाऱ्या कामासाठी खोटे मजुरांच्या नावे बँक खाते उघडून ATM द्वारे परस्पर रक्कम काढून गरीब मजुरांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी विभागीय चौकशी समिती नेमून वन परिक्षेत्र कार्यालय भोकर अंतर्गत करण्यात आलेले सर्व MRGS च्या कामाची चौकशी करून वन परिक्षेत्र अधिकारी आशिष शिवरे व अगंध खटाने यांना तत्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येते. व याच मागणीसाठी भोकरचे नगरसेवक तथा माहिती अधिकार संघटन समिती महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक अध्यक्ष केशवरामा मुद्देवाड यांनी बेमुदत आमरण उपोषण नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले आहे. MRGS च्या अंतर्गत व इतर जे विविध कामामध्ये शासकीय निधीचा अपार झालेला आहे आणि ज्यावेळेस आशिष हिवरे वन परिक्षेत्र अधिकारी भोकर, सेरेदार अंगद खटाने यांच्या दोघांच्या संगनमताने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे व त्या तो भ्रष्टाचार उघडण्या करण्यासाठी 2017 पासून माझा प्रयत्न चालू असून मी प्रत्येक वेळेस तहसीलदार, उपविभागीय अधिकारी साहेब भोकर, जिल्हाधिकारी साहेब नांदेड, उपवन संरक्षक साहेब नांदेड यांच्याकडे वारंवार तक्रारी करून आजपर्यंत माझ्या तक्रारीची कुठली दखल झालेली नाही. यापुढे जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होऊन भोकरच्या जनतेस न्याय मिळणार नाही तोपर्यंत माझे बेमुदत आमरण उपोषण चालू राहणार आहे. प्रतिनिधी संदीप बालेरावसह आधार न्यूज नांदेड. ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.